इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलताना शिरढोन टाकवडे इथं पुन्हा खोदकाम होणार आहे या प्रश्नी ग्रामस्थांना विश्वासात न घेता गावात थेट जलवाहिन्या आणून टाकल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या कामाला विरोध केला दोन्ही गावच्या ग्रामसभेत जलवाहिनी टाकण्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करून त्यानंतरच काम सुरू करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे इचलकरांजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेला वारंवार गळती लागत असल्यानं ती जलवाहिनी बदलण्यात येणार आहे त्यासाठी शिरडोन टाकवडे गावातील रस्त्याकडेला जलवाहिन्या आणून टाकण्याचं काम सुरू आहे त्याला दोन्ही गावातील नागरिकांचा विरोध आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही गावातील प्रमुखांच्या शिष्टमंडळानं नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांची भेट घेतली कृष्णा योजनेची जलवाहिनी टाकताना या दोन्ही गावांचं प्रचंड नुकसान झालं असून वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे शेतीचं मोठं नुकसान होत शिरडोन आणि टाकवडे या दोन्ही गावांना कृष्णा नदीतूनच पाणीपुरवठा केला जात असून त्या जलवाहिन्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत अशातच पुन्हा इचलकरंजीच्या योजनेची जलवाहिनी बदलायची झाल्यास पाणीपुरवठा ठप्प होणार आहे त्यामुळे दोन्ही गावच्या ग्रामसभेत जलवाहिनी टाकण्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करून त्यानंतरच काम सुरू करावं अशी मागणी केली यावेळी ताराराणी आघाडीचे नेते सागर चाळके शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे आणि मुख्याधिकारी पाटील यांनी दोन्ही गावांना विश्वासात घेऊन सर्व अडचणी सोडवण्याचं आश्वासन दिलं शिष्टमंडळात टाकवडेचे सरपंच पी वाय पाटील नागेश काळे शकील शेख शिर्डोंचे उपसरपंच राजे खान नदाफ सय्यद मुजावर विश्वास बालीघाटे प्रवीण दानोळे नागेश कोळी यांचा समावेश होता